नमस्कार, मी सुमन, सुमन्स मॅजिक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण होममेड पिझ्झा बघणार आहे। आपण तो सर्व घरातल्या साहित्यात बनवू शकतो। आज माझा मुलाचा वाढदिवस आहे, त्यासाठी हा पिझ्झा मी पार्टीसाठी बनवणार आहे। तरी तुम्ही तुमच्या मुलांच्या पार्टीसाठी पण बनवू शकता। चला तर आपण साहित्य काय घेतले आहे ते बघूया। आपण होममेड पिझ्झा बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून। तर त्यासाठी मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे। मला दोन पिझ्झा बनवायचा आहे, त्यासाठी मी अर्धा किलो पीठ घेतले आहे। तुम्ही पाव किलो घेऊ शकता एक करायचा असेल तर। एक वाटी दही घेतले आहे, चार चमचे बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, चवीनुसार मीठ आणि बारीक केलेली साखर थोडीशी। आता आपण पिझ्झा डो बनवून घेऊया। त्यात सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करू, मीठ साखर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता पिठात हे सर्व साहित्य आपण मिक्स व्यवस्थित करून घेतले आहे। आता आपण हे दही घालूया। दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचे आहे। मैद्याच्या पिझ्झापेक्षा गव्हाचा पिझ्झा खूप छान लागतो आणि थंड झाल्यावरसुद्धा चांगला लागतो। यात आपल्याला यीस्टची सुद्धा गरज नाही, बिना यीस्टचाच हा पिझ्झा आहे। कधी पाहुणे आले तरी हा झटपट आपण करू शकतो। पूर्ण सगळं घरातलंच आपण या साहित्य घेणार आहे। तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कुठल्याही भाज्या यात टाकू शकता। आपण नेहमी पिझ्झा बेस तयार केलेलाच पिझ्झा बनवतो, तो पिझ्झा बेस कधीचा असतो आपल्याला पण माहीत नसतं। म्हणूनच ताज्या पिठाचा पिझ्झा केला ना तो खूप छान लागतो आणि मुलं पण आवडीने खातील आणि मुलांच्या पोटाला सुद्धा त्रास होणार नाही। मैदा खाल्ल्याने पोटाला त्रास होतो, पचायला पण खूप वेळ लागतो मैदा। पाणी आपण थोडं थोडंच करून टाकणार आहे, जास्त घट्ट पण आपल्याला हे पीठ करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही। गव्हाची कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडं किंचित पातळ। बघा आपला पिझ्झा डो तयार आहे। आता याला मी थोडा तेलाचा हात लावून अर्धा तास आपण पीठ फुगायला ठेवूया। अर्धा किंवा एक तास पण तुम्ही ठेवू शकता, पण कमीत कमी अर्धा तास तर याला भिजायला ठेवायला लागतं आपल्याला। पिझ्झा बेसचे साहित्य, एक कांदा घेतला आहे चौकोनी कापून, हिरवी शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, कॉर्न घेतले आहे थोडेसे आणि टॉपिंगसाठी थोडे मनुके पण घेतले आहे। तर जे माझ्याकडे होतं तेच मी घेतलं आहे आणि चीज घेतले आहे अर्धी वाटी आणि सॉस आपण घरीच बनवणार आहे। त्यासाठी मी तीन टॅमॅटो घेतले आहे, थोडा कांदा, अद्रक, लसूण, त्याचं मी घरीच सॉस बनवणार आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे, सर्व एकत्रच करायचे आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। मी हे सॉसचं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे। आता एका गाळणीने आपण ते गाळून घेऊया।
म्हणजे त्यात जाड काही राहिलं असेल तर ते वरच्यावर राहून जाईल, बिया पण जाणार नाही। हे सॉस खूप झटपट होते आणि खायला पण खूप छान लागते। बघा बिया वरतीच राहिले आहे। आता मी गॅस चालू केला आहे, त्याच्यावर आपण ही कढई ठेवू आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकू। आधी थोडं फास्ट गॅसवर आपण थोडं उकळून घेऊ आणि नंतर थोडा कमी करून मीडियम गॅसवर ठेवायचे आहे, झाकण ठेवून। आपल्याला याच्यासाठी कमीत कमी 10 मिनिटं लागणार आहे। झाकण ठेवल्यामुळे वरती उडणार नाही। त्यामुळे सॉसच्या थिकनेससाठी मी कॉर्नफ्लावर घेतले आहे 1 चमचा, लाल मिरची, थोडी साखर आणि ऑरिगॅनो घेतले आहे टेस्टसाठी। यांनी छान लवकर तयार होते। हे कोमट पाण्यात थोडं मी मिक्स करून घेणार आहे। आधी मी ऑरिगॅनो टाकते। मी एकच पिझ्झाचं सॉस बनवले आहे। झटपट होण्यासाठी कॉर्नफ्लावर टाकायचे आहे। फास्ट गॅसवर आपण हे चांगलं शिजून घेऊ। आपलं सॉस तयार झालंय, आता गॅस बंद करून टाकणार आहे। हा पिझ्झा मी कढईतच बनवणार आहे, त्यासाठी मी गॅस चालू केला आहे, त्यावर कढई ठेवली आहे, त्यात आपण मीठ टाकून घेऊ आणि 15 मिनिटांसाठी कढई फ्री हीट करायला ठेवू। तोपर्यंत आपण पिझ्झाची तयारी करून घेऊ। बघा मी 1 तास डव भिजत ठेवला होता, आपला डव तयार झाला आहे। बघा किती छान फुगला आहे। आता याला मी थोडा तेलाचा हात लावून एकजीव करून घेणार आहे। याचे आपण 2 भाग करून घेऊ। एका तव्यावर हा बेस आपण डायरेक्ट लावून घेणार आहे। माझ्याकडे हा कोटिंगचा तवा आहे, तुम्ही कुठल्याही तव्यावर लावू शकता। असा हातानेच पसरून घ्यायचा आहे। मध्ये थोडा पातळ करायचा आणि कढईने थोडा जाड ठेवायचा।
आता आपण काटेने जरा याला टोचून घेऊ, म्हणजे सॉस छान आतमध्ये पण जाते आणि बेस पण छान फुगतो। आता यावर आपण सॉस पसरवून घेऊ। सॉस असं छान पसरवून घेऊ एक सारखं। बघा किती थिकनेस पण आला आहे आपल्या सॉसला आणि हे सॉस झटपण पण होतं। तुमच्याकडे रेडीमेड सॉस असेल ते पण तुम्ही वापरू शकता। सॉस आपले तयार आहे पसरवून। आता आपण चीज घालून घेऊ। पिझ्झासाठी चीज भरपूर लागते। मी भरपूर सारे चीज वापरले आहे। आता आपण टॉपिंग करून घेऊ। तुम्ही हवं तसं टॉपिंग करू शकता तुमच्या पद्धतीने। माझ्याकडे काळे मनुके होते तेच मी टाकून घेतले आहे। मला ऑलिव्ह भेटले नाही तर मी काळ्या मनुक्याचाच प्रयोग केला आहे। तुम्हाला ऑलिव्ह मिळाले तर तुम्ही ते टाकू शकता, पण वेळ साधायची असेल तर मनुके पण चालतात काळे। अजून आपण थोडं चीज घालून घेऊ यावर। ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आपण वरतून घालून घेऊ। आपली कढई प्रीहीट झाली आहे। आता आपण पिझ्झा ठेवून घेऊ आणि झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी झाकून ठेवू।
फुल गैस वर। बघा आपला होममेड पिझ्झा तयार झाला आहे, बघा किती छान झाला आहे। आता आपण तो एका प्लेट मध्ये काढून घेऊ, मला दुसरा पिझ्झा लावायचा आहे। पुन्हा तुम्ही ओव्हन मध्ये किंवा तव्यावर गरम करू शकता। बघा आपला गव्हाच्या पिठाचा होममेड पिझ्झा तयार झाला आहे, तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व मला कमेंटद्वारे नक्की कळवा। वो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा व घंटी वाजवायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।